नमस्कार, येशू ख्रिस्ताची शिकवण या नवीन सीरियस मध्ये आपणा सर्वांचं मनापूर्वक स्वागत। येशूने म्हटले, मी तर तुम्हा सांगतो, तुम्ही आपल्या वैर्यांवर प्रीती करा आणि जे तुमच्या छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे। मित्रांनो, या ठिकाणी येशू म्हणतो, तुम्ही शत्रूवर प्रीती करा आणि जे तुम्हाला त्रास देतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, जे तुम्हाला वाईट करतात त्यांच्याशी चांगला वागा। जरा विचार करा, जे आपल्यावर प्रीती करतात त्यांच्यावर परत प्रीती करणं, त्यांच्याशी चांगला वागणं सोपे आहे, पण वैर्यांवर प्रीती करणं खूप अवघड आहे, पण अशक्य नाही आहे। येशूने या शिकवणाप्रमाणे जीवन जगून दाखवले। त्याने वधस्तंभावर टांगत असताना जे त्यांना वधस्तंभावर खिळले त्यांच्यासाठी देवाजवळ प्रार्थना केले, त्यांना क्षमा केली। वैर्यांवर प्रीती केले तर आपल्याला काय मिळणार? आपण देवाचे पुत्र बनणार, पूर्ण होणार, स्वर्गाचा प्रजा बनणार। तर मित्रांनो, आपल्या जीवनात ह्या शिकवण लागू केले तर कुटुंबात बिघडलेले सर्व नाते जोडले जाईल, समाजात, राज्यात, देशात, संपूर्ण जगात शांती लाभणार। मित्रांनो, आजच्या शिकवणानुसार चालण्यास निर्णय घ्याल का तुम्ही?